इकाई में आप सभी का स्वागत है। आइए देखते हैं आज की खास खबर। जागतिक महिला दिन के अवसर पर भव्य मोटरसाइकिल की रैली आज की गई। आज सुबह नेहरू चौक से आयोजित की गई इस रैली का उद्घाटन माननीय जिला अधिकारी डॉक्टर कादंबरी बलकवड़े इनके हस्ते और माननीय पुलिस अधीक्षक विनीता शाहू इनके उपस्थिति में हुआ है। जागतिक महिला दिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला उद्या आणि परवा। मला वाटते की संघर्ष शुभेच्छा जे आहेत आपल्याला एक वेगळी आयडेंटिटी बनवणे ते जास्त महत्त्वाची आहे। तिथे एक चांगला संदेश आपण या रॅलीनिमित्त देत आहोत, हेल्मेट वापरण्याचा सुद्धा। तर निश्चितच याचा फायदा सर्वांना होईल गोंदिया जिल्ह्यात अशी मी अपेक्षा करते। आणि सशक्त नारी च्या जे आज एक आपण नायकपणे सशक्त नारी करिता जे डिस्प्ले करत आणि दुसरा जो संदेश द्यायचा आहे कुठलाही निर्णय असो तो स्वतःचा असो स्वतः दुसरं असो। आणि एक संदेश मला अजून द्यायचा आहे की ट्रॅफिक रूल जो आहे ते तुम्ही फॉलो करा, स्वतःची सेफ्टीसाठी आहे पब्लिक सुद्धा त्यांची सेफ्टी सुद्धा आहे। तर ट्रॅफिक रूल्स हेल्मेट आणि 18 वर्ष झाले तरीही तुम्ही लाईटचा वापर करा। लहान जरासा 16-17 तर कृपया करून तसं करा। अजून एक यून वोट करायचं आहे, स्वतः निर्णय घ्यायचं आहे की तुम्हाला वाटत असेल तो खबरों में आज के लिए इतना ही। MNS News Live की खबर देखने के लिए MNS Hindi ऐप आज प्ले स्टोर से डाउनलोड करें और हमारे चैनल को लाइक सब्सक्राइब शेयर करना बिल्कुल भी ना भूलें। तब तक के लिए धन्यवाद।